उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष देशमुखांच्या भेटीला, देशमुख भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण। समीर वानखेडे सीबीआय चौकशीसाठी दाखल, शाहरुख खानकडून 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, अटकेपासून 22 मे पर्यंत संरक्षण। त्र्यंबकेश्वरचा निर्णय स्थानिकांनी घ्यावा, इतरांनी त्यात पडू नये। त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर राज ठाकरेंनी कान टोचले, गड किल्ल्यांवरचे अनधिकृत दर्गे हटवण्याची मागणी। ₹2000 नोट चलनातून बाद होणार, 30 सप्टेंबर पर्यंतच चलनात असतील गुलाबी नोटा। नोटबंदी विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन। नोटबंदी सारखे धरसोडपणाचे निर्णय देशाला परवडणारे नाही, 2000च्या नोटबंदीवरून राज ठाकरेंची टीका। तर मोदींनी अर्थव्यवस्थेचा खेळ खंडोबा केला, संजय राऊतांसह अशोक चव्हाणांचंही टीकास्त्र। पुढील 5 वर्षात जागतिक तापमान वाढीचे नवे उच्चांक नोंदवले जाणार, हवामानशास्त्र संस्थेचा अंदाज। राज्यात उष्णतेची लाट कायम, कोकणात 23 मे पर्यंत उन्हाच्या झळा। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।